यूट्यूब चैनल स्वागत। आज आपण एका सुईच्या साहाय्याने कंठी बनवणार आहोत। लॉकडाऊनच्या आधी माझ्या एका कस्टमरला त्यांच्याकडील सार्वजनिक मंडळातील गणपती बाप्पाला मोत्याची कंठी अर्पण करण्याची इच्छा होती। ती कंठी करण्यासाठी मेजरमेंटनुसार धागा घेणं शक्य नव्हतं, कारण ती कंठी 5-5.5 फुटाची होती। म्हणून जी पद्धत कंठी बनवण्यासाठी वापरली त्याच पद्धतीने आजची कंठी कशी बनवायची ते शिकणार आहोत। साधारणपणे 2015 साली एका कस्टमरच्या इच्छेनुसार विठोबा रायाला ही कंठी बनवून देण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं। त्याची ही इमेज मी शेअर करते। या कंठीपासूनच मी स्वतः कंठी बनवायला सुरुवात केली। तसेच मागील वर्षी कंठीचा जो रील चॅनलवर अपलोड झाला होता त्याही कंठ्या याच पद्धतीने बनवल्या होत्या। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा ही विनंती। तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आणि चॅनलवरील इतरही व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं एक सबस्क्रिप्शन म्हणजेच मी करत असलेले प्रयत्न तुमच्यापर्यंत पोचतात। चला तर कंठी बनवायला सुरुवात करूया। आज आपण जी कंठी बनवणार आहोत त्यासाठी काय काय मटेरियल लागणार ते पाहूया। 5 नंबर मोती, राऊंड स्टोन पेंडंट, 5 होल पेट्या आहेत, 14 घेतलेले आहेत, 5 होल कनेक्टर 2 घेतलेत, 4 लागणार आहेत, गोंडा, जंप रिंग, सुई, धागा, पक्कड, कटर। सुईमध्ये आपण अंदाजे धागा ओवून घेतलेला आहे 2 पदरी। आता आपण 5 होल कनेक्टर घेणार आहोत। शर्टच्या होलमधून सुई वर पास करायचे, त्यानंतर 3 मोती ओवून घेऊया सुईमध्ये। आता 1 होल सोडून 3रा होलमधून आपल्याला सुई मागच्या दिशेने पास करायचे। आता हा धागा आणि ह्या धाग्याची गाठ मारून घेऊया दोन्ही। आता सुई कुठूनही कुठल्याही ह्या अगर ह्या मोत्यातून आपण वर काढूया। पुन्हा 3ही मोत्यांमधून फिरवून घेऊया। प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे ही विण घट्ट बसेल, मोतीही घट्ट बसतील। त्यानंतर पुन्हा 3 मोती आपल्याला ओढून घ्यायचे आहेत। आता ह्या मोत्यातून आपण सुई वर काढलेली होती, पुन्हा आपण खालच्या दिशेने वर काढूया सुई ही। हा धागा इथे आलेला आहे, आता परत आपल्याला वर घ्यायचा आहे धागा। वर आणला आपण, आता आपल्याला ही पेटी आपल्याला अटॅच करायची आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत, 1 मोती घ्यायचा आहे। ही पेटी घेतली ज्याला 5 होल आहेत, अशा पद्धतीने आपल्याला इथे 3 नंबरचा जो होल आहे तिथून ही सुई वर पास केली, ही पेटी ओढून घेतली।
त्यानंतर पुन्हा तीन मोती सुई मध्ये ओन घ्यायचे। आणि आता हा जो शेवटचा होल आहे तिथून आपल्याला ही सुई खालच्या दिशेने पास करायची। एक मोती आपण ओन घेणार आहोत। आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। त्यानंतर पुन्हा सुई वर घ्यायचे या दोन्ही मोत्यातून। पुन्हा आपल्याला आता असंच एक घर इथे बनवून घ्यायचंय। तीन मोती मी ओवून घेतले। परत आपल्याला ही पेटी अशी ओवून घ्यायची। त्यासाठी मी एकच मोती ओवून घेणार आहे। तीन नंबरच्या होलमधून आपल्याला सुई पास करायचे। परत तीन मोती ओवून घ्यायचे। आता एक मोती ओन घ्यायचे। आणि हा जो मोती आपण इथे क्रॉस केलेला होता, इथे जो मधला आहे सेंटरचा, तिथून आपल्याला सुई पास करून ह्या दोन्ही मोत्यातून आपल्याला वर काढायची आहे। सेम अशाच पद्धतीने आपल्याला एकूण एका बाजूने सात पेट्या ओन घ्यायच्या आहेत। आता इथे बघा, हा धागा संपायला आलेला आहे। आपण फक्त एका सुईने ही कंठी बनवतोय। आता काय करायचंय, आपल्याला परत हा धागा आहे ना, हा गोल आपल्याला फिरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बरोबर इथे आपल्याला गाठ मारायची। फक्त दोनच गाठी मारायच्या आहेत आपल्याला। आणि हा धागा आहे तो ह्या पुढच्या मोत्यातून आपल्याला ही सुई पुढे आणि खेचून घ्यायची। म्हणजे ही जी आपण गाठ मारली ती आपोआप मोत्यांमध्ये सरकणार। आता हा धागा कट करून घेऊया। तर आपण ही नवीन सुई धाग्यात हे ओवून घेतलेले आहे आणि मागे एक गाठ मारलेली आहे। ह्या धाग्याला एकच गाठ मारलेली आहे। आता मी काय करणार आहे, इथून सुई पास करणार आहे। परत या सगळ्या मोत्यांमधून फिरून घेणार।
जर कधी ही गाठ असताना आपल्याला समजा सुई पास झाली नाही तर पकडीच्या सहाय्याने आपण ही सुई खेचून घेऊ शकतो। आता ह्या धाग्यातून आपण ही सुई गाठ होती ह्या धाग्यातून आपण सुई वर काढूया म्हणजे आपोआप धागा इथे लॉक होईल। आणि खेचून घ्यायचे हा धागा इथेच कट करूया आपण। आता पुढे आपण नेहमीप्रमाणे कंठी परत आपण विणायला घेऊया। त्यामुळे ही कंठी विणताना तुम्ही अंदाजे जरी धागा घेतला तरी चालणार आहे। हे बघा तशी आपली गाठ इथे कुठेही दिसत नाही आहे। आता पुढील हे आधी मी तयार करून घेते। आता ह्या 7 पेट्या ओवून झालेल्या आहेत आणि 11 मोती क्रॉस करून ही एका बाजूची आपली कंठी विणून झालेली आहे। आता लास्टला आपण हे कनेक्टर आपण हा जॉईन करायचं आहे त्यासाठी एक मोती ओवून घेऊया। त्यानंतर हे कनेक्टर मतलब तिसऱ्या होलमधून सुई वरच्या दिशेने पास करून ह्या शेवटच्या होलमधून बाहेर काढायची आहे सुई। परत एक मोती ओवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून पुन्हा मागच्या दिशेने तिसऱ्या होलमधून आपल्याला ही सुई मागे घ्यायची। एक बाजू ही विणून झाली। आता आपल्याला अशीच इथे दुसऱ्या बाजूनेही मोत्याची बाजू विणून घ्यायची। आपण काय करणार आहोत इथे हा जो शेवटचा आता होल एक मध्ये होल सोडून आता हा शेवटचा होल आहे तिथून सुई वरच्या दिशेने पास करायचे। आता प्रत्येक वेळेस आपल्याला 2-2 मोती लागणार आहेत। दोन मोती घेतले या सुईतून आपण मागे परत ह्या होलमधून परत सुई मागे घेतली पुन्हा या मोत्यातून सुई वर आणली। हे बघा अशा प्रकारे इथून सुई या सुईतून ह्या मोत्यातून सुई वर घेऊन या आधीची जी पट्टी होती त्याचा जो मोती होता तिथून सुई वर काढायचे। आता पुन्हा परत 3 मोती घ्याय 2 मोती सॉरी 2 मोती घ्यायचे आहेत पुन्हा। प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्या। आता ही सुई अशी आपण खालच्या दिशेने बाहेर काढणार आहोत ह्या मोत्यातून पुन्हा 2 मोती घेतले। परत आधीच्या पट्टीतला हा एक मोती घेऊन सुई सुईतून काढला आणि ही सुई अशी 4 मोत्यातून फिरून परत आपण वर आलो। प्रत्येक वेळेस
दोन मोती ओन घ्यायचे आहेत। पुढचा एक मोती आपल्याला आधीच्या पट्टीतील घ्यायचा आहे। अशी ही पूर्ण पट्टी इतपर्यंत आपण विणून घेऊया, त्यानंतर आपण हे पुढचं बघणार आहोत। आता इथपर्यंत ही पट्टी विणून झालेली आहे। आता आपल्याला ही पेटी आणि इकडली बाजू आपल्याला विणायची आहे। ही सुई आपण ह्या मोत्यातून, ह्या पट्टीतून आणि ह्या मोत्यातून वर घेतलेली आहे। पुन्हा आपण दोन मोती घेणार आहोत। आता इथे दोनच होल राहिलेले आहेत, कारण की आपण हे तीन घेतलेले होते। आता पाचव्या होलमधून आपण सुई पास करूया। इथे एक मोती घेऊया, आता ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने पास केली। हा मोती पेटी आणि हा एक मोती, असा तिन्ही मोती एकाच रेषेत आपण ह्या सुईत ओवून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मोती हा ही पट्टी ही पेटी विणली गेलेली आहे। आता ही सुई ह्या मोत्यातून पास करूया। पुन्हा दोन मोती घ्यायचे। ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून आपल्याला फिरून घ्यायचे। पुन्हा हे दोन्ही मोती पट्टी या तिन्हीतून सुई वर काढली। आपण परत दोन मोती ओवून घेतले। पाच नंबर होलमधून सुई खालच्या दिशेने पास केली। एक मोती ओवून घेतला। हा जो मोती क्रॉस केला त्या मोत्यातून सुई पास करून या दोन्ही मोत्यातून आणि पेटीतून सुई बाहेर काढली। परत ह्या क्रॉस मोत्यातून सुई पास केली। अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या पेट्या विणून घ्यायच्या आहेत मोत्याने। आता आपण ह्या सुईमध्ये एक मोती, आधी सुरुवातीला आपण या मोत्यातून सुई पास करूया, त्यानंतर पाच नंबर होलमधून सुई परत वरच्या दिशेने घेतली। तर आता एकच मोती आपल्याला हे करायचं आहे, ओवून घ्यायचं आहे। या मोत्यातून क्रॉस केलेल्या मोत्यातून आणि ह्या आधीच्या पट्टीतील मोतीतून आपल्याला सुई मागच्या दिशेने घ्यायचे। अशा प्रकारे आपली ही पट्टी पूर्ण विणून झाली। आता हा आधी जो धागा आपण सोडला होता त्याची आणि ह्या धाग्याची गाठ मारून घेऊया। आपली ही कंठीची पट्टी एका बाजूची विणून झालेली आहे। मी आधीच ही दुसरी बाजूही करून घेतली होती। आता आपण हे पेंडण जंप रिंगच्या साहाय्याने इथे अटॅच करायचं आहे आणि मागच्या बाजूला आपल्याला जंप रिंगच्या साहाय्याने गोंडा
लावून घ्यायचे की आपली ही कंठी तयार होईल।